Dear students, today we are going to learn new topic and it is very important in daily routines. This is the tense. Tense means kaal. Tenses kaal ani. Mhanje Marathi madhe kaal mhantat tar English madhe tense. Tense. Tar these are 12 kind of tense. These are 12 kind of tense. आता काळ कशावरून तर काळ हे कशावरून पडतात तर काळ हे ते वर्क आणि टाइम. वर्क आणि टाइम एखादी क्रिया कोणतीही क्रिया कोणत्या वेळेमध्ये कालावधीमध्ये घडते यावरून त्या टेन्सचे काळ काळाचे प्रकार पडतात. आता मेनली दीज आर थ्री काइंड ऑफ टेन्स. प्रेझेंट टेन्स, past tense and future tense. Main three tense: present tense, past tense and future tense. And total kind of tense are 12: simple present tense, present continuous tense, present perfect tense, present perfect continuous tense. लक्षात ठेवा, tense म्हणजे सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट अँड परफेक्ट कंटिन्युअस हे किती आहेत? चार. आणि मेन किती आहेत? प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. 3 × 4 = 12 मीन्स टोटल 12 काइंड ऑफ टेन्स. तर चार पाहिले, त्याच्यानंतर आपण पाहू पास्टमध्ये सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. 8 झाले, 8 नाऊ 9th. सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर अशा प्रकारे हे एकूण 12 टेन्स आहेत. हे 12 टेन्स आपण सूत्रानुसार आणि एक्झाम्पलनुसार आपण वन बाय वन घेऊ आणि त्याच्यानंतर डिटेल वन बाय वन टेन्समध्ये जाऊ. तर बघा मग, टेन्स काइंड ऑफ टेन्स: सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. आता याचा फॉर्म्युला कसा असतो? साध्या वर्तमान काळात कसा ओळखायचा, सिंपल प्रेझेंट कसा ओळखायचा? तर महत्वाचं आहे म्हणजे व्हर्ब. व्हर्ब कोणत्या टेन्समध्ये आहे? तर व्ही वन मीन्स क्रियापदाचं पहिलं रूप. यस मीन्स सब्जेक्ट, लक्षात घ्या. यस फॉर सब्जेक्ट, व्ही फॉर वर्ब. म्हणजे व्ही वन मीन्स क्रियापदाचं पहिलं रूप आणि ओ फॉर ऑब्जेक्ट मीन यस व्ही ओ. यस व्ही ओ. एक्झाम्पल जर पाहिलं, यस सब्जेक्ट आय इट. वर्ब आहे क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऍपल्स हे ऑब्जेक्ट आहे. दुसरं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बघा, जर क्रियापद जर सब्जेक्ट जर असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर जर असेल, मीन्स ही सी इट असेल, तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये मुख्य क्रियापदाला यस किंवा यस लागते. या ठिकाणी बघा, ही हा सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहे, म्हणून या ठिकाणी इट्स लागलेला आहे, यस लागलेला आहे, ऍपल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ. आता चालू वर्तमान काळ काय? तर यस प्लस एम इज आर, म्हणजे टू बी फॉर्म असतो. म्हणजे चालू वर्तमान म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये टू बी फॉर्म आणि क्रियापदाला आय एन जी प्रत्यय, एवढं लक्षात ठेवा. ओ इथं तर यस सब्जेक्ट एम इज आर यांच्यापैकी कोणता तरी एक क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्या क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आय एन जी प्लस ओ. एक्झाम्पल जर पाहिलं आपण, आय एम इटिंग ऍपल्स. जर सब्जेक्ट बदलवला आपण तर वी आर इटिंग ऍपल्स. आणखी सब्जेक्ट बदलवला, ही इज इटिंग ऍपल्स, सी इज इटिंग ऍपल्स, दे आर इटिंग ऍपल्स, अशा पद्धतीचे वाक्य तयार होतील. नेक्स्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स. या ठिकाणी बघा, क्रिया चालू आहे, इनडेफिनेट आहे. या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये इनडेफिनेट म्हणजे क्रिया झाली किंवा नाही, कधी होईल
ते नाही अच्छा बनून केलेला तर या ठिकाणी क्रिया चालू आहे कंटिन्युअस टेन्स याचा बोध होतो म्हणून नंतर आहे थर्ड प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये क्रिया झालेली असते म्हणजे पूर्ण वर्तमान काळ सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज म्हणजे टू हॅव फॉर्म हॅव किंवा हॅज क्रियापदाचं तिसरं रूप मी तुम्हाला मागे जेराज पाठवल्या होत्या थ्री फॉर्म ऑफ वर्ब च्या आणि या ठिकाणी थ्री फॉर्म ऑफ वर्ब अतिशय महत्वाचे आहेत म्हणून पाठांतर करा मीन्स व्ही थ्री मीन्स क्रियापदाचं तिसरं रूप त्याला पास्ट पार्टिसिपल म्हणतात ऑब्जेक्ट हा झाला फॉर्म्युला या फॉर्म्युल्यामध्ये आपण जर बदलवलं तेच सेंटेन्स घेऊ आपण तर एक्झाम्पल आय हॅव इटन इट एट इटन ऍपल्स वी हॅव इटन ऍपल्स ही हॅज इट सी हॅज दे हॅव इटन ऍपल्स अशा प्रकारे रमेश हॅज इटन ऍपल्स अशा पद्धतीने नेक्स्ट फोर्थ आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण वर्तमान काळ चालू पूर्ण वर्तमान काळ यस प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस क्रियापदाचं पहिलं रूप त्याला आय एन जी प्लस ओ या ठिकाणी बघा हॅज बीन हे या ठिकाणी तिसरं रूप असते या ठिकाणी क्रियापदाला या ठिकाणी आय एन जी लागतो म्हणून या ठिकाणी बीन आहे एम इज आरचं तिसरं रूप बीन आय हॅव बीन इटिंग ऍपल्स वी हॅव बीन इटिंग ऍपल्स यू हॅव बीन इटिंग ऍपल्स ही हॅज बीन इटिंग ऍपल्स सी हॅज बीन इटिंग ऍपल्स दे हॅव बीन इटिंग ऍपल्स अशा पद्धतीचे सेंटेन्स तयार होतील आणि मी सांगतो तेवढ्या स्पीडने तुम्ही वारंवार फॉरवर्ड रिव्हर्स व्हिडिओ करून ते लिहून घ्यायचे आहे नेक्स्ट आहे पाचवा प्रकार सिम्पल बघा फक्त फरक थोडासाच फरक आहे क्रियापदाचं या ठिकाणी फक्त टेन्स बदल लागले जसे तसंच फॉर्म्युले आहेत बघा यस प्लस व्ही टू प्लस ओ काय आहे या ठिकाणी यस व्ही वन आहे व्ही टू म्हणजे क्रियापदाचं फक्त दुसरं रूप केलं आहे जसे तसंच आहे मग यस प्लस व्ही टू प्लस ओ बघा आय एट ऍपल्स आय एट ऍपल्स काय होतं आय इट होतं इटचं एट केलं ऍपल्स ही एट ऍपल्स सी एट ऍपल्स दे एट ऍपल्स यू एट ऍपल्स अशा प्रकारे पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ काय बदल केलाय बघा यस प्लस एम इज आर एम इज च वाज होते आणि आर च वर होते वाज वेअर प्लस व्ही वन प्लस आय एन जी बघा तिकडे तेच आहे कंटिन्युअस टेन्स बघा व्ही वन प्लस आय एन जी फक्त बदल कुठं आहे एम इज आर च वाज वेअर आय वाज इटिंग ऍपल्स वी वर इटिंग ऍपल्स यू वेअर इटिंग ऍपल्स दे वर इटिंग ऍपल्स सी वाज इटिंग ऍपल्स अशा पद्धतीने होती नेक्स्ट पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ फक्त काय बदल केला फॉर्म्युल्यामध्ये हॅव वापरला हॅव किंवा हॅज त्याच्या ठिकाणी हॅड यस प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस ओ व्ही थ्री मीन्स क्रियापदाचं तिसरं रूप मीन्स पास्ट पार्टिसिपल बघा मग ही आय हॅड इटन ऍपल्स यू हॅड इटन ऍपल्स दे हॅड इटन ऍपल्स यू हॅड इटन ऍपल्स अशा पद्धतीने सेंटेन्स तयार होतील नेक्स्ट आहे एट नंबर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भूतकाळ बदल काय आहे फक्त वरच्या फॉर्म्युल्या प्रेझेंट मध्ये हॅड हॅव किंवा हॅज आहे या ठिकाणी हॅड आहे यस प्लस हॅड प्लस बीन प्लस व्ही वन प्लस आय एन जी प्लस ओ आय हॅड बीन इटिंग ऍपल्स ही हॅड बीन इटिंग ऍपल्स सी हॅड बीन इटिंग ऍपल्स यू हॅड बीन इटिंग ऍपल अशा प्रकारे सेंटेन्स तयार होतील आता नंतर आहे फ्युचर टेन्स फ्युचरमध्ये कधीतरी क्रिया घडेल म्हणजे भविष्यात कधीतरी क्रिया घडेल म्हणजेच भविष्यकाळ या ठिकाणी भविष्यकाळामध्ये शॅल किंवा विलचा वापर होतो आणि क्रियापदाचं पहिलं रूप असते बघा मग सिम्पल फ्युचर टेन्स साधा भविष्य काळ फॉर्म्युला काय आहे यस प्लस शॅल किंवा विल प्लस व्ही वन क्रियापदाचं पहिलं रूप प्लस ओ एक्झाम्पल जर पाहिलं आय शॅल इट ऍपल बघा आय शॅल किंवा विल आय सोबत शॅलच येते ही सी इट याच्यासोबत विल वी शॅल येईल दे विल येईल वी शॅल यू विल इट ऍपल्स
ही विल ईट ऍपल, सी विल ईट ऍपल, दे विल ईट ऍपल्स अशा पद्धतीने ते पास करायचे. नंतर एट नंबर नाईन, नंतर एट पास करणार. तर टेन्थ नंबर आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स, चालू भविष्य काळ. फॉर्म्युला काय आहे? यस प्लस शॅल किंवा ऑर विल प्लस बी प्लस वी व्ही वन प्लस आय एन जी प्लस ओ, म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप. त्या क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आय एन जी, त्यालाच काही फॉर्म्युल्यामध्ये व्ही फाईव्ह पण लिहितात. तर बघा मग, आय सब्जेक्ट शॅल बी, आय शॅल बी, वी शॅल बी, दे विल बी, सी विल बी, इट विल बी, अशा प्रकारे आय शॅल बी इटिंग ऍपल्स. नेक्स्ट आहे ट्वेल्थ काइंड ऑफ टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ. फॉर्म्युला काय आहे? यस प्लस शॅल ऑर विल प्लस हॅव प्लस व्ही थ्री मीन्स पी पी मीन्स क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ओ. काय असणार आहे? यस शॅल, आय शॅल हॅव इटन ऍपल्स, वी शॅल हॅव इटन ऍपल्स, सी विल हॅव इटन ऍपल्स, दे विल हॅव इटन ऍपल्स, अशा पद्धतीने. नेक्स्ट ट्वेल्थ नंबर आहे टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भविष्य काळ. सब्जेक्ट प्लस शॅल ऑर विल प्लस हॅव प्लस बीन प्लस वी प्लस आय एन जी प्लस ओ. बघा फॉर्म्युला खूप मोठा आहे, लक्षात घ्या. फक्त शॅल किंवा विल हे वेगळं आहे, आणि हॅव बीन आणि क्रियापदाला आय एन जी, लक्षात घ्या. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये शॅल किंवा विल हॅव बीन आणि क्रियापदाला आय एन जी, असं लक्षात ठेवायचं. आय शॅल हॅव बीन इटिंग ऍपल्स, वी शॅल हॅव बीन इटिंग ऍपल, ही विल हॅव बीन इटिंग ऍपल्स, दे विल हॅव बीन इटिंग ऍपल्स, रमेश विल हॅव बीन इटिंग ऍपल. तर अशा प्रकारे हे आहेत एकूण ट्वेल्व काइंड ऑफ टेन्स. याची वन बाय वन आपण डिटेल्स माहिती घेऊ.